लक्ष द्यायचं आहे आता. आता आपण कोणता पार्ट चालू करणार आहोत? एक्सेल. कोणता पार्ट चालू करायचा आहे नवीन? एक्सेल. मग एक्सेल चालू कसं करायचं आहे? कुठून जाणार एक्सेल चालू करण्यासाठी? पहिलं जायचं स्टार्ट बटनवरती. कुठे जाणार आहे? स्टार्ट. हॅलो. स्टार्ट नंतर कुठे जाणार? ऑल प्रोग्राम्स. स्टार्ट नंतर कुठे जाणार आपण? ऑल प्रोग्राम्सवरती एकदा क्लिक करायचं आहे. केलं क्लिक. नंतर कुठे जाणार? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. नंतर कुठे जाणार आहे? मायक्रोसॉफ्ट ऑफिस. समजतं आहे? मायक्रोसॉफ्ट ऑफिसचे सर्व जे सॉफ्टवेअर आहेत ना, ते याच्यामध्ये मिळणार आपल्याला. आणि नंतर कुठे जाणार आहे? काय लिहिलं इथे? मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे ना, एक्सेल 2010. बरोबर आहे. पहिला वे इथून आहे. बोला जरा पुन्हा एकदा, कुठून जायचं चालू करण्यासाठी? कसं चालू करणार आहे? स्टार्ट. स्टार्ट नंतर कुठे यायचं आहे? ऑल प्रोग्राम्स. नंतर मायक्रोसॉफ्ट ऑफिस. आणि त्याच्यामध्ये कुठे यायचं आहे? एक्सेल 2010. बरोबर आहे. हा पहिला वे झाला. दुसरा मार्ग कोणता आहे? स्टार्टमध्ये जायचं आहे आणि दिसते इथे सर्च प्रोग्राम्स अँड फाईल. इथे एकदा क्लिक करायचं आहे आणि इथे काय लिहायचं आहे? काय लिहिलं आहे? एक्सेल EXCEL. बरोबर आहे. एक्सात लिहिलं ना, मध्ये कोणता गॅप वगैरे द्यायचा नाही. एक्सेल लिहिल्यानंतर कुठे क्लिक करायचं आहे? वरती आलं इथे मायक्रोसॉफ्ट एक्सेल 2010. समजलं? कळेल एवढं? समजलं ना? जसं एक्सेलवरती क्लिक केलं आपण इथून रनमध्ये जाऊन, एक्सेलवरती क्लिक केल्यावर काय होणार? आपल्या समोर अशी एक विंडो येणार. दाखवतो एक्सेलची. काय त्या फाईलला नाव बोला जरा. फाईलचं नाव काय आहे? बुक वन. बरोबर आहे. आणि आपण सध्या सॉफ्टवेअर कोणतं ओपन केलं आहे? तर एक्सेल. म्हणून त्या फाईलला नाव कोणतं आहे? मायक्रोसॉफ्ट एक्सेल. कळलं एवढं? आता हे बाकी सर्व सेम वर्डसारखंच आहे. फाईल, होम, इन्सर्ट, हे सर्व काय झाले? टॅब झाले. बाकी बटनची माहिती आहे ना. आता याच्यामध्ये एक नवीन बार आला आहे. कोणता बार बघा जरा इथे? फॉर्म्युला बार. काय या बारचं नाव? फॉर्म्युला बार. नंतर इथे काय दिलं आहे? नेम बॉक्स. काय दिलं आहे? नेम बॉक्स. कळतं? या बारला काय बोलतो आपण? फॉर्म्युला बार. आणि नंतर हा नेम बॉक्स. आता जसं बघा, आपण वर्डमध्ये टेबल बनवला होता त्यावेळी व्हर्टिकल लाईन होते, त्यांना काय बोललो होतो? कॉलम. हे उभ्या लाईन आहेत, त्यांना काय बोलतो आपण? कॉलम्स. समजतं आहे? अरे उभ्या लाईनला काय बोलणार आपण? कॉलम बोलणार. कॉलम सिलेक्ट कसा करायचा? हे दिसत ना वरती हेडर ABC, इथे वरती जाऊन क्लिक करायचं. आला वरतून एक डाऊन एरो, झाला पूर्ण कॉलम सिलेक्ट. आता रो, हे हॉरिझॉन्टल लाईन, त्यांना काय बोलणार आपण? रो बोलणार. दिसते इथून हॉरिझॉन्टल लाईन, ते हॉरिझॉन्टल लाईनला काय बोलणार आपण? रो. कळतं आहे? हे उभे आहेत त्यांना बोलणार कॉलम, आडवे आहेत त्यांना काय बोलणार? रो बोलणार. आणि हे छोटे लाईन दिसतात मध्ये इथे, हे छोटे छोटे बॉक्स आहेत, त्यांना काय बोलणार? सेल बोलणार. छोट्या बॉक्सला काय बोलणार आपण? सेल. आता या प्रत्येक सेलचा एक ॲड्रेस असतो. याचा याचा ॲड्रेस काय येणार? समजा बघा, इथे मी क्लिक केलं, याचा ॲड्रेस काय येणार? कॉलम कोणता आहे? डी. आणि रो कोणती आहे? 5 ना. मग याचा ॲड्रेस दाखवतो ते नेम बॉक्समध्ये. काय दाखवतो आहे? D5. समजा मी इथे क्लिक केलं, याचा ॲड्रेस काय येणार? E9. मग दाखवतो आहे ते नेम बॉक्समध्ये ॲड्रेस. कळेल? ॲड्रेसमध्ये काय तर त्या सेलची जागा कुठे आहे? समजते एवढ्यापर्यंत? आता इथे खाली बघा, नवीन दिलं आहे इथे Sheet 1, Sheet 2, Sheet 3. जसे वर्डमध्ये असतात ना, Page 1, दाखवतो Sheet 1, Sheet 2, Sheet 3. कळेल एवढं? समजते? हे झूम बटन माहिती आहे ना, मायनस साईज कमी कर, कमी जास्त करण्यासाठी. आता आपण सध्या कोणत्या कोणत्या कॉलममध्ये आहे? पहिल्या कॉलममध्ये. काय त्या कॉलमचं नाव? A कॉलम आहे ना. आणि सेल कोणती आहे? 1. म्हणून या सेलचं नाव काय? A1. कळालं? आता आपल्याला सर्वात शेवटचा कॉलम बघायचा आहे. आपल्याला कोणत्या कॉलमवरती जायचं? सर्वात शेवटचा कॉलम. मग सर्वात शेवटचा कॉलम कसा बघणार? बघा, सर्वात शेवटचा कॉलम बघण्यासाठी काय करणार आपण? बरोबर ना? इथून सर्वात शेवटचा कॉलम बघायचा आहे. मग त्यासाठी काय करायचं? कीबोर्डवरती कोणतं बटन दाबायचं आहे? हे दिसतंय कंट्रोल बटन आहे ना. कंट्रोल बटन दाबायचं आहे. नंतर कोणता ॲरो दाबायचा आहे? राईट ॲरो. कंट्रोल बटन दाबून कोणता दाबायचा आहे? राईट ॲरो. बघा, आता मी इथे क्लिक करतो, कंट्रोल बटन दाबून ठेवतो कीबोर्डवरचं आणि एकदा राईट ॲरो बटन प्रेस केलं. आलो आपण सर्वात शेवटच्या कॉलममध्ये. काय आहे त्या कॉलमचं नाव? XFD. कळालं? आता पुन्हा पहिल्या कॉलममध्ये यायचं आहे. तर कसं करणार? कंट्रोल बटन दाबून डाव्या साईडचा ॲरो, म्हणजे लेफ्ट ॲरो.
आलो पुन्हा पहिल्या कॉलम मध्ये, कळालं? आता ही रो बघा, पहिली रो आहे ना, मला सर्वात शेवटच्या रो मध्ये जायचंय. तर कोणतं बटन दाबणार? हे कंट्रोल बटन दाबून ठेवायचं, नंतर हा डाऊन एरो, बरोबर ना? खाली जाण्यासाठी कोणता एरो दाबणार? डाऊन एरो. आणि वरती येण्यासाठी कोणता एरो दाबणार? अप एरो. बघा आता मी कंट्रोल बटन दाबून कोणता दाबतो? डाऊन एरो. आलो सर्वात शेवटच्या रो मध्ये. हॅलो, काय आहे रोचा नंबर आहे बोला? 10,48,576. समजता ना? म्हणजे एवढे आपण एंट्री करू शकतो. किती? 10 लाखापर्यंत एंट्री करू शकतो. पुन्हा समजा पहिल्या कॉलम रो मध्ये यायचा आहे, तो कोणतं बटन दाबणार? कंट्रोल बटन दाबून अप एरो. आलो पहिल्या रो मध्ये. कळलं एवढं? समजेल? पुन्हा बोला, आता कॉलम सिलेक्ट कसं करायचं आहे? वरून क्लिक करायचे आहे. रो कसं सिलेक्ट करायचे आहे? बरोबर ना? इथे माऊस घेऊन जायचं, इथे सिलेक्ट करायचे आहे. ही आपण शीट 1, शीट 2, शीट 3 मध्ये आहे. हॅलो, आता मला समजा साईज कमी जास्त करायची आहे, कॉलमची साईज कमी जास्त करायची आहे, तर कसं जाणार? माऊस इथे घेऊन जा. आले इथे 2 एरो. आता 2 एरो आल्यानंतर साईज कमी जास्त करू शकतो आपण. बघा, खेचली इकडे, झाली साईज जास्त. पुन्हा वाढवायसाठी काय करणार? पुन्हा तिथेच घेऊन पुन्हा मागे घेतायचं आहे. झाली साईज कमी. आता रोची हाईट वाढवायची समजा, तर माऊस इथे मध्ये घेऊन जायचं आहे. दाखवतात 2 एरो पुन्हा. मग 2 एरो आल्यावरती काय करायचं? खाली घेतायचं आहे, इथून वाढते हाईट. पुन्हा कमी करण्यासाठी काय करायचं? तिथेच क्लिक करा, हाईट कमी जास्त करा. समजतं एवढं? कळालं? आपण कॉलम कसा सिलेक्ट करायचा बघितला, रो कशी सिलेक्ट करायची बघितली. आता समजा ही पूर्ण सीट आहे, बरोबर ना? शीट 1 आहे ती, मला पूर्ण शीट 1 सिलेक्ट करायची आहे. तर कुठे येणार? इथे ना, ए आणखीन 1. इथे मध्ये बघा, एक छोटा दिसतोय ओपनिंग, इथे क्लिक करा. झाली पूर्ण सीट सिलेक्ट. कळालं? बोला कुठे जाणार? ए आणि 1 इथे मध्ये क्लिक करायचं. झालो? समजतं एवढं? जमेल एवढं सिलेक्शन करायला? समजलं? आता आपल्याला टोटल कॉलम किती आहेत ते बघायचे आहेत. रो बघितलं ना, 10 लाख आहेत ना रो. मग टोटल कॉलम बघण्यासाठी इथे क्लिक करतो मी एकदा. वरती बघा, इथे दाखवेल कॉलम किती आहेत ते. बघा किती आहेत कॉलम, 16,384 कॉलम आहेत. किती आहे? 16,384. आणि इथे रो होते ना 10 लाख. समजते एवढ्यापर्यंत? आता आपण काय बघितलं? कॉलमची साईज वाढवायची बघितली ना. पण किती कॉलमची साईज वाढवली? एका कॉलमची साईज वाढवली. समजा मला 3 किंवा 4 कॉलमची साईज एकदम वाढवायची असेल, तर काय करणार? इथून सिलेक्ट करा एवढं, बरोबर? इथून कॉलम सिलेक्ट केलं असे. आता माऊसवरती घेऊन जायचं आहे. आता साईज वाढवा एक मिनिट. वरून सिलेक्ट करायचं. कुठून सिलेक्ट करणार? दिसतंय इथे यारो, इथून वरून सिलेक्ट करा. झाले 4 कॉलम सिलेक्ट. आता साईज वाढवा बघू. बघा वाढली सर्व कॉलमची साईज. कमी करण्यासाठी काय मी केलं? Ctrl Z. हॅलो, तशीच रोची हाईट वाढवायची असेल तर काय करायचं? रो इथून सिलेक्ट करायचे. झालं सिलेक्ट. आता साईज वाढवा. वाढली रोची पण साईज. आता मी परत काय केलं? Ctrl Z. जमेल एवढं करायला? समजलंय? जमेल एक्सेल चालू करायला? हॅलो, इथून काय करायचं? नंबर लिहायचे. आता आपण ती पुढच्या वेळी प्रॅक्टिस करणार आहे. समजतं ना? बेरीज, वजा, बाकी, गुणाकार, भागाकार. एक्सेलचा उपयोग कशासाठी येणार? तर कॅल्क्युलेशन करण्यासाठी. समजतंय? जे पण आपण कॅल्क्युलेशन करणार आहे ते सर्व कशाचा यूज करणार? आपण एक्सेलचा. जमेल एवढं करायला? समजलं ना? आता पहिलं काय करणार? आपण एक्सेल ओपन करून त्याचे सर्व बार विषयी माहिती बघू. हा शेवटी बोला, याचं नाव काय आहे? फॉर्म्युला बार. याचं काय आहे? नेम बॉक्स. पूर्ण कॉलम सिलेक्ट करण्यासाठी वरून क्लिक करायचं. ते 2-3 कॉलम सिलेक्ट करायचे, इथून क्लिक करा, असे ड्रॅग करा इथून. आणि साईज वाढवण्यासाठी काय करायचं आहे? माऊसमध्ये घेऊन जायचं आहे ना, इथून साईज वाढवू शकतो आपण. तसेच रो सिलेक्ट करण्यासाठी इथे क्लिक करतो. समजा पूर्ण सीट सिलेक्ट करायची आहे, दाखवतो ना, शीट 1, शीट 2, शीट 3. पूर्ण सीट सिलेक्ट करण्यासाठी कुठे जायचं आहे? ए आणि 1 इथे मध्ये क्लिक करायचं आहे. झाली पूर्ण सीट सिलेक्ट. आता सध्या आपल्याकडे पेजेस आहेत ना. सीट म्हणजे काय? पेज बोलू शकतो आपण. सध्या किती सीट आहेत? 3 सीट आहेत, बरोबर आहे? आता नवीन पेज पाहिजे तर काय करणार? नवीन सीट पाहिजे तर कुठे येणार? दाखवतो इथे इन्सर्ट वर्कशीट आली. समजा नको असेल तिथून इन्सर्ट करू शकतो. समजलं एवढं कसं करायचं आहे ते? जमेल होती प्रॅक्टिस करायला? करणार एवढी प्रॅक्टिस करा, थोडा वेळ एक्सेलची प्रॅक्टिस.